जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा सर्वात पवित्र महिना आहे. रमजान हा इस्लामी दिनदर्शिकेतील 9वा महिना आहे. ही दिनदर्शिका चंद्राच्या कालाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. जेव्हा हजरत मुहम्मद पैगंबर मक्केहून मदिनेला गेले तेव्हापासून म्हणजेच इसवीसनपूर्व 622 मध्ये हिजरी दिनदर्शिकेची सुरुवात झाली, त्यानुसार आज चंद्रदर्शन झाल्याच्या आधारे रमजान 13 एप्रिलच्या संध्याकाळपासून सुरू होतोय. याचाच अर्थ मुस्लिम बांधव 14 एप्रिलच्या सकाळपासून आपले उपवास पकडायला सुरुवात करत आहे. मात्र रमजान पर्वावरही कोरोनाची सावट कायम असून पुढील 30 दिवस हे उपवास राहणार असून त्यानंतर रमजान ईदने या पर्वाची समाप्ती होणार आहे. हम यहाँ पर चांद देखने का एहतमाम हम लोगों ने किया है. यहाँ पर हमारा जुबेर भाई और फहीम भाई और हमारे महल्ले के इमरान भाई, अमजद भाई, हम लोगों ने चांद देखने का एहतमाम किया, लेकिन बदली की वजह से चांद नज़र ना आया. इस बिना पे जो है तो आज 30 शाबानुल मुअज्जम तो है और कल जो है तो रोज़ा रखना ही रखना है, और कल सहरी और आज तरावी की नमाज़ इंशाल्लाह अदा करना ही है.